हाय फ्रेंड्स, मी प्रियंका. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लॉबस्टर प्रियामध्ये. घरात फळं असतात, ती सगळी फळं खाल्ली जात नाही, शिल्लक राहतात आणि मुलं देखील फळं खाण्याचा कंटाळा करतात. मग अशा वेळेला फळं कापून त्याचं फ्रूट कस्टर्ड केलं तर खायलाही खूप छान लागतं आणि मुलांनाही खूप आवडतं. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी, फ्रूट कस्टर्ड. पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवायचं आहे. मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. दूध गरम होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. एका वाटीमध्ये अर्धा कप थंड दूध घ्यायचं आहे. हे अर्धा कप दूध तुम्ही दूध गरम करायच्या आधीच वेगळं काढू शकता किंवा एक्स्ट्रा अर्धा कप वापरू शकता. आता या दुधामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता. कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाही. कस्टर्ड पावडर डायरेक्ट गरम दुधामध्ये कधीच मिक्स करू नका, त्यामध्ये लम्स तयार होतील. दुधाला उकळी आली की त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर यामध्ये दूध आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण केलं होतं ते घालणार आहोत. हे मिश्रण गरम दुधामध्ये टाकायच्या आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून दुधामध्ये टाकायचं आहे व एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे लम्स तयार होत नाही. हे करत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तसेच माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे जास्त घट्टही करायचं नाही व जास्त पातळही करायचं नाही. कस्टर्ड तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या स्पूनच्या मागच्या बाजूने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटाच्या सहाय्याने चेक करायचं आहे. व्यवस्थित कस्टर्ड कोट होत असेल तर आपलं कस्टर्ड तयार आहे. आता गॅस बंद करून कस्टर्ड थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. कस्टर्ड व्यवस्थित थंड झाल्यावर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची फळे घालू शकता. मी इथे डाळिंब, सफरचंद, केळी आणि द्राक्ष घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्सही वापरू शकता. फळे घालून झाल्यावरती मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये 3 ते 4 तास ठेवायचं आहे. 4 तासानंतर मी फ्रूट कस्टर्ड फ्रीजमधनं काढला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप छान सेट झाला आहे. आता आपण याला सर्व्ह करूया. सर्व्ह करतानाही तुम्ही यावरती तुमच्या आवडीनुसार फळं ॲड करू शकता. मी इथे डाळिंब घातलं आहे व पिस्ता घातला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे. यावरती तुम्ही व्हिपिंग क्रीमचाही वापर करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे थंड पदार्थ दुपारी खायला सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.